नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांची एक फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे काही जणांनी तर या पोस्टनंतर अमोल कोल्हे पुन्हा शिवसेनेत जाणार का असा प्रश्नच उपस्थित केला आहे अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्टमधून आपण एकांतवासात जात असल्याची घोषणा केली आहे एकांतवासात गेल्यानंतर आपण घेतलेल्या निर्णयाचा विचार आणि कदाचित फेरविचारही करणार असल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे खासदार अमोल कोल्हे यांनी फेसबुकवरती ही पोस्ट आज लिहिली आहे त्यामध्ये ते म्हणतात सिंहावलोकनाची हीच ती वेळ गेल्या काही दिवसात महिन्यात वर्षात बेभान होऊन धावत राहिलो काही टोकाचे निर्णय घेतले अनपेक्षित पावलं उचलली पण हे सगळं जुळवताना झालेली ओढताण तारेवरची कसरत वेळेची गणितं ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय थोडा शारीरिक बराचसा मानसिक शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं ते थोडं मन मनन थोडं चिंतन घेतलेल्या निर्णयाचा विचार आणि कदाचित फेरविचारसुद्धा त्यासाठी एकांतवासात जातोय काही काळ संपर्क होणार नाही पुन्हा लवकर भेटू नव्या जोमाने नव्या जोशाने शिवाय फक्त चिंतनासाठी जातोय चिंतन शिबिरासाठी नाही असं म्हणत शेवटी एक टीप देखील त्यांनी यामध्ये दिली आहे गेले काही दिवस मात्र अमोल कोल्हे फारसे चर्चेत नव्हते पण आज त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे कोल्हे यांच्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे ही पोस्ट करून त्यांनी एखादा अनपेक्षित निर्णय घेणार असल्याचे संकेत तर दिले नाही ना अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे आणि त्यामुळेच अमोल कुल्हे पुन्हा शिवसेनेत परतणार तर नाही ना अशी देखील चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इतर व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद